पहा मित्रांनो, आज शेतामध्ये पहिला तास आहे ना, मी आऊत खालतोय. आज शेतकरी पहा किती कसं चोळ लागतो शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना. धीरे सरळ चल, सरळ चल, सर्जा पहा. याच्यामध्ये वाफ आलेलं रान आहे, आपण छान आलेला आहे एकदम, आणि पिवळी चालू आहे. आणि बऱ्याच वर्षानंतर मी आज आऊत काढतोय. शिंदारी मलाची जोड अतिशय शांतपणे, जे तास आहे तास पहिले जात आहे. गायकवाड आहे आणि दिगंबर पटणे आहेत. अरे त्याच थोबट पूर्ण दुसरं चुट चाल रे, सरळ चाल रे बाबा. राजा पहिले थोडीशी सुकवतात, पण निश्चित दिसत असेल बैल त्रास सोडणार नाही. लाल खंदारी बैल आहेत आणि उंच पुरे पत्नी छान. एकदम ताशीवर चालत बैल आहेत. रान वापता आलेला आहे आणि चांगलं होत आहे. जमीन मशागत त्यानंतर कापूस अजून उठवा जर आणि उठून दिसणार आणि जी कापसाच्या मुळे आहेत ते या कुळवून तोल्यामुळे पुन्हा कापूस जोमदार येऊ शकते. आणि जे काही तण आहे या कुळवाच्या माध्यमातून तण निघून जातील. कारण का पूर्वी हा करायचं कष्टकऱ्यांची मुलं शेतकऱ्यांची मुलं आऊ कमी तरी त्यांना शिकवायची गरज नाही, कारण ती मुळातच सरप्राईज असतात. त्यातल्या तू एक शेतकरी कुटुंबातला असल्याने मला सगळ्या गोष्टी जमतात. धीरे अरे
प्रवास पूरा झालेला आहे. बैल शेतकऱ्याचा मित्र कारण किती आली तरी बैलाशिवाय शेती अपूर्ण आहे. ठीक आहे, धन्यवाद. चला हे आहेत दत्तू पटणे, दत्ता पटणे, दिगंबर पटणे आणि शिरीष गायकवाड. मी आज शेताकडे आलो आहे आणि आऊत चालू असल्यामुळं आऊत हाकरण्याचा मोह आवरला नाही आणि या ठिकाणी मी असं या साईडला आहे. सूर्यप्रकाश चांगला सूर्य आहे आणि अतिशय सुंदर अशी शेतीची मशागत या ठिकाणी चालू आहे. शेतकरी काबाडकष करतात शेतामध्ये, तेव्हाच नोकरदारांना सर्वांना सर्व भारत देशाला जगवतात. ही जी बैलं आहेत आणि शेतकरी कास्तकरी कष्ट केल्यानंतरच सर्वांना खायला भेटते, त्यामुळं खूप मोठं योगदान आहे भारताला घडवण्यासाठी, भारत देशाला जगाला जीवन ठेवण्यासाठी जगाचा पोशिंदा हा शेतकरी असतो. काटी आणि गोटू पण आज आऊत माझ्यासोबत हाकलेला आहे, त्याला पण प्रत्यक्ष अनुभव भेटलेला आहे. कपासाचं पीक खूप छान आलेलं आहे आणि आपण पाहू शकता हे जे दृश्य आहे बावलगाव तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील शेतामधील दृश्य आहे. मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद, थँक्यू. Oh.